आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे एडी चौगुले यांची निवड संजय बाबा घाटगे गटाला मिळाली संधी राजकीय विद्यापीठ असलेल्या कागल तालुक्यातल्या सरपंच पदाची निवडणूक आज बिनविरोध पार पडली ही बिनविरोधाची मानाची संधी ए डी चौगुले यांना मिळाली सुळकूड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुश्रीफ गटाचे पाच सदस्य विजयी झाले होते तर संजय बाबा घाटगे गटाचे पाच मंडली गटाचा एक आणि राजे गटाचे दोन असे तेरा सदस्य या पंचायतीत आहेत सगळ्याच गटांनी सुळकुडच्या विकासासाठी रोटेशन पद्धतीनं सरपंच निवडायचं ठरवलं होतं पहिली दोन वर्ष मुश्रीफ गटाकडे सरपंच पद होतं त्यानंतर संजय बाबा घाटगे गटाला एक वर्षापूर्वी सरपंच पदाचा मान मिळाला होता त्यावेळी लक्ष्मीकांत पाटील यांना सरपंच पदाची संधी घाटके गटाने दिली होती आता गटाने खांदे पालट केलं केलं आणि ए चौगले यांना आज सरपंचपदी विराजमान आजच्या निवडीनं गावात आनंद आणि उत्साह निर्माण झाला यावेळी उपसरपंच सुकुमार हेगडे माजी सरपंच लक्ष्मीकांत पाटील युवराज पाटील सुनील परीट इंदुबाई पाटील अर्चनाताई परीट निर्मला पार्वते नाचुक बी नदाफ ज्योती पवाडे प्रियांका जंगम प्रमिला माने हे उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी एस कोळी यांनी काम पाहिलं ग्रामसेवक ए आर मगदूम पोलीस पाटील नितीन कांबळे जव्हारच्या संचालिका कमल पाटील बापूसोब पाटील शेखर पाटील एस के पाटील माधव पार्वते तलाटी ए एस कोळी यांनी यावेळी सरपंच ए डी चौगले यांचं अभिनंदन केलं महानकारेन्यूजसाठी सुळकुडहून प्रदीप खोत